चलो आता राज्यावरून ते मुंबईवर तरी आलेले आहेत आणि मुंबईमध्ये काय हा त्यांचा षडयंत्र नाही तर विशेषतः भारतीय जनता पार्टीचा गेल्या अनेक दिवसापासून आहे. 9 महिन्यामध्ये ते 9 नगरसेवक माजी पण घेऊ शकले नाही आणि हे माजी नगरसेवक पण जर घेतले जर करण्याचं काम त्यांनी केलं तरी देखील मुंबईमध्ये हा नगरसेवकामुळे मतदार नाही, मतदारांमुळे नगरसेवक आहे, शिवसैनिकामुळे तो नगरसेवक होतो. ही ख्याती तुम्ही पाहिली असेल आणि म्हणून अनेक वेळा उमेदवार बदली करून पण लोक कौल देण्याचं काम पक्षाला करतात. मला असं वाटत नाही की हा त्यांचा काय मिशन यशस्वी होईल. हा त्यांचा केळवानी प्रयत्न आहे. काही नगरसेवक गेले त्याला अधिकची निधी देण्याचं काम केलं जात आहे. आता ते निधीचा किती वापर होतोय की नाही होतोय हे माहितीच्या अधिकारामध्ये किंवा उद्या न्यायालयीन किंवा NGOs किंवा ALM गेल्यानंतर ते सर्व माहीत पडेलच पडेल. पण आपण बघितलं असेल की मुंबईवरती आम्ही राज्य केलं नाही, मुंबईवरती लोकांचं प्रेम आम्हाला मिळवलं आणि लोकांच्या हृदयामध्ये आम्ही आहोत. कारण वारंवार प्रत्येक कामासाठी मग आपण ज्याला म्हणतो आपण की मूळ जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत ही सेवा करण्याची संधी ही महानगरपालिकेच्या माध्यमातून या मुंबईकरांच्या जनतेने दिलेली आणि हे लोकांना माहीत आहे. आणि म्हणून मुंबईचं पॉलिटिक्स आणि ग्रामीण भागाचं पॉलिटिक्स किंवा महानगरपालिकेची निवडणूक आणि विशेषतः विधानसभा आणि लोकसभा ह्याच्यामध्ये वेगळं विचार यासाठी होतो कारण लगेच लागणारा माणूस ज्यावेळी असतो त्यावेळी तो नगरसेवक असतो प्रत्येक गोष्टीला. आणि ती जी बांधिलकी जी आज आमची झालेली आहे ती महत्वाची आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की काही जरी झालं तरी देखील त्यांचा हा मिशन पूर्ण होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, त्यांचं असं म्हणणं आहे की 25 ते 30 आमदार जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा आमच्याकडे येतील आणि तशा प्रकारचा प्रयत्न केला जातो, कारण काही आमदार त्यांच्याकडे त्यांच्या बाजूला वळावे. काही नगरसेवक समजा जरी ते गेले असतील, काही आमदार तुम्ही आता नवीन होऊन सांगतायत, अशी परिस्थिती होता कामा नये किंवा त्यांचेच काही आमदार इकडे येतील की काय. पण आम्ही असं म्हणतोय तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा. प्रश्न तेवढ्या पुरता मर्यादित नाही आहे. प्रश्न असा आहे की लोक शेवटी काय म्हणतायत, जनतेचे तुम्ही किती प्रश्न सोडवता. आम्हाला अजिबात नाही, पण तुम्हाला राजकारणामध्ये काही अशक्य न होत नाही तुम्हालाही म्हणता येत नाही. कारण आज म्हणजे मी आमच्या वरळीत मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर काही कोटीवधी रुपये देण्याचं काम केलं आणि आम्ही दाखवले जात आहेत की एवढी निधी आम्ही देऊ ते देण्याचं काम करत आहे. आम्ही आमदार आहोत, म्हणजे मी स्वतः आमदार आहेत, आमचे वरळीमध्ये दुसरे आमचे विधान परिषद सदस्य आहेत, त्यांना निधी दिली जात नाही पण दुसरी डायरेक्ट निधी दिली जाते. म्हणजे एक नगरसेवकाला दिले, आदित्यजींच्या मतदारसंघामध्ये निधीच देण्याचा न करण्याचा प्रयत्न होतोय. अशावेळी या ज्या गोष्टीमधून काही थोडेफार इकडे तिकडे जातील पण ते निवडून येतील की नाही हे मनामध्ये शंका आहे. कारण संघटना आमची मजबूत आहे, तळागळ्यातपर्यंत पोचलेली आहे आणि योगायोगाने तो मतदार देखील पण आमच्याशी जो जोडला गेलेला आहे. तुम्ही नगरसेवक तोडू शकता, निधीची लालच देऊन घेऊन काही लोक तुम्ही ओळू शकता पण मतदार कसे ओळवणार हा प्रश्न राहणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.